रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे जिल्ह्यातले सर्वच पक्षातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखांच्या पत्नी सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नी माधवी माने या देखील रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झालाय जिल्हाध्यक्ष बाळ माने देखील त्यांच्या प्रचारात सहभागी झालेत माधवी माने आणि जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली आणि जे उमेदवार पात्र झाले त्यांनी आतापासूनच या निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीनं सध्या उमेदवार हे घराघरामध्ये जाऊन प्रचार करतात मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी जिल्हा प्रमुख असतील अनेक तालुका प्रमुख असतील यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं नशीब जे आहे ते आजमावणार आहेत असंच आपण आलोय सध्या शिरगाव जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष असणारे शा माळ माने यांच्या पत्नी सौ या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमके कोणते मुद्दे घेऊन ते लोकांसमोर जातात आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे मॅडम निवडणुकीच्या खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर आम्ही मोदी साहेबांनी पाणी योजना वगैरे आणलेली आहे आणि प्रेग्नेंट बा, महिलांना बा, विमा हे केलेला आहे बचत गट वगैरे त्यांचं हे केलेलं आहे त्याही संघाने आम्ही पुढे जातो घराणेशाहीचा मुद्दा येतोय नेमकं काय सांगा खरं तर आपण नेहमी असं म्हणतो की गवयाचं पोर जरी रडलं तरी ते सुरात रडतं आणि त्यामुळंच आम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय ही आता आमची तिसरी पिढी आहे तेव्हा माझे वडील कैलासवाशी यशवंतराव माने ही राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये होते आणि त्यामुळे ह्याला घराणेशाही म्हणता हा एक सामाजिक बांधिलकीचा एक वारसा आहे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये उतरल्याचा दावा बाळमाने यांनी केलाय जनर निलेश कदमसह प्रणव पळेकर झी मिडिया रत्नागिरी झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे